नमो मायभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो कर्मभूमी जिएच्या कामी पडावा देह नमामी नमामी। परमार्थ प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः तुमच्या चरणावरती लीन होतो, श्रीकृष्णाच्या कथेला सुरुवात करतो। कथेचं अनुसंधान इथपर्यंत येऊन ठेपलंय। अखिल को देवादिदेव भगवान परमात्मा श्रीकृष्णानं दिव्य रूप धारण केलेलं, देवकी मातेनं असणारं श्रीकृष्णाला विनंती केली, बाळा एवढं मोठं रूप जर माझ्या पुढं धारण केलं तर इथल्या सृष्टीतली समाजातली लोक कोण म्हणेल हा असणारा देवकीचा मुलगा आहे। तू थोडासा लहान हो, आईचं व आईची असणारी विनंती श्रीकृष्णानं ताबडतोब मान्य केली, लहानसं रूप धारण केलं आणि आपल्या आईच्या मांडीवरती भगवान परमात्मा खेळायला लागले। बालक होताची भगवान काय झालं निरापराध बाळक, ते लहानसा जीव जगत असणाऱ्या वसुदेवाना डोळ्यामध्ये टिपला ना। पाठीमागं त्या बाळाला सांगितलं होतं की नेई नेई मला मला इथं ठेवू नका, मला त्या गोकुळाच्या दिशेनं असणारं जाऊ द्या। वसुदेव मनामध्ये विचार करायला लागले, डोक्यामध्ये शंकेचं काहूर माजलं। यानं तर आपल्याला सांगितलंय की गोकुळाच्या ठिकाणी मला घेऊन जावा, पण मध्यरात्रीचा प्रसंग आहे, दो 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 दो
आहे आणि अशा या प्रसंगामध्ये आपण असताना गोकुळापर्यंत या बाळाला कसं पोहोच करावं असा विचार वसुदेवाच्या मनामध्ये खेळायला लागलेला आहे. किती नशीब बलवत्तर म्हणावं लागेल माझ्या वसुदेवाच. कर्मधर्म संयोगानं डोक्यामध्ये शंकेच काहूर वाजलेलं असतानाच ताबडतोब असताना एक छोटीशी टोपली पटकन माझ्या वसुदेवाच्या समोर प्रगट झाली. वसुदेवाच्या मनाच्या ठिकाणी आनंद झाला. बस बाळाला या टोपलीमध्ये घालून आपल्याला पलीकडे नेता येईल, पण बाहेर पाहिलं तर असतं कडे कडे कोट असताना बंदोबस्त आहे, दारं असताना जाम लावलेली आहेत, पुन्हा असताना नशिबाने एक सहज माझ्या सहज असतानी हुलकावणी म्हणता येईल कंसाला दिली आणि वसुदेवाला असताना फायदा झाला. ती दारं असताना ऑटोमॅटिक उघडली गेली. जे पहारेकरी होते ना, जे पहारेकरी डोळ्यामध्ये तेल घालून रात्रंदिवस राखण करत होते ना, त्यांना सुद्धा असताना झोप लागली. अशा पद्धतीनं वसुदेवाचं नशीब त्याला साथ देत असताना पुढे चालत आहे. निरापराध बाळक गोंडस पाहावं आणि पाहताच राहावं ते जड अंतकरणानं वसुदेवानं त्या टोपलीमध्ये असताना टाकलं. ती टोपली असताना स्वतःच्या डोक्यावरती घेतली, जड अंतकरणानं देवकीचा निरोप घेतला आणि त्या बंदीशाळेच्या बाहेर मंद पावलं टाकत 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 वसुदेव असताना बाहेर पडायला लागलेला आहे. पुढे याच संधीचं सोहन करावं, हीच संधी असणारी आपण असणारी पकडावी म्हणून ते बाळक असताना डोक्यावरती घेतलं. ताबडतोब असताना पट 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 असताना वसुदेव त्या बंदीशाळेच्या बाहेर आले आणि बाहेर येऊन आता वसुदेवानं गोकुळेचा मार्ग कशा पद्धतीने क्रमान केला ग्रंथकर्ते पुढे सांगताय.
वा बाहेर मानी रे तुफान तैसाच घोर वृष्टी तुला वसुदेव गतीने चालत बाहेर असताना बंदी शाळेचा आलाय मेघांचा असताना कडकडाट आहे विजांचा असताना चमचमाट आहे धो 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 पाऊस पडतोय नद्या असताना दुथरपा वाहत आहेत अशा या कठीण प्रसंगामध्ये हे बाळ काहीही झालं मरण आलं तरी बेहत्तर पण हे बाळ मात्र आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायचं आहे हा निर्धार मनामध्ये माझ्या वसुदेवाचा आणि तसल्या अवस्थेमध्ये वसुदेव गोकुळाची वाट चालता झालेला आहे बाल भगवंत मूर्ती बली पळती पर्जन्याच्या सरी वा ते देखो तयारी शेष धरी भगवंत असताना त्या टोपलीमध्ये वरून असताना पाऊस पडतोय दो 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 असताना पाऊस पडतोय सहज शेषाला वाचलं की आमचा भगवंत आहे हा असताना भगवंत हा आमचा आहे आमचा राखण करता पाठीराखा हा माझा बंधू आहे आणि ह्याचं रक्षण करता माझं आद्य कर्तव्य आहे मी याला पाठीमागत असताना शपथ दिली होती किंवा राम अवतारामध्ये हा माझा जर थोरला भाऊ झाला असला तर आता मात्र मी थोरलाय आणि थोरल्याचं आद्य कर्तव्य की लहानावरती असताना त्याचं मायाचं छत्र धरायचं शेषानं विचार केला राम अवतारामध्ये मी असताना लक्ष्मण झालो धाकटा झालो पण या कृष्ण अवतारामध्ये मी असताना थोरला होणार आहे म्हणून शेषानं असताना भगवंतावरती आपला फणा धरला आणि पडणाऱ्या पावसापासून त्या निरापराध बालकाचं संरक्षण करायचं काम केलं जैसा काली ठेवा लपोनी येती अन्य गावा तैसा वसुदेव नेत माधवा वा धन्य देवात वनिला असो ग्रंथकर्त्याने सुंदर असणारा दृष्टांत दिला एखादी असणारी अमोलिक वस्तू आहे लाख मुलाची गोष्ट आहे पृथ्वी मुलाचा एखादा हिरा आहे तो नेत असताना वाजत गाजत कधीच न्यायचा नसतो तो असताना गुप्त त्याच्या असताना कडेकोट बंदोबस्तामध्ये किंवा असताना गपचिप इथून तो पलीकडे न्यावा लागतो तद्वत तशा पद्धतीने माझ्या भगवंताला सुद्धा वसुदेवाने असताना टोपलीमध्ये भरून गोकुळाच्या दिशेने जाता झालेला आहे वसुदेव चाले कर्द माता काय काय होतंय काके काके वा बघा तर तत्काळामध्ये आता रात्रीचा प्रसंग आहे उजेडाची असणारी काही व्यवस्था नाही पायामध्ये असणारं चप्पल नाही चिखल असताना वाट्याने भरपूर आहे त्या चिखलामध्ये एका दुसरा असताना काटा असायचा माझ्या वसुदेवानं त्या काट्यावरती पाय दिल्यानंतर मध्यरात्री त्या चिखलातला काटा चर्र दिसतं माझ्या वसुदेवाच्या पायामध्ये घुसायचा कळ असताना हृदयापर्यंत जाऊन पोचायची त्याचं दुःख मात्र वसुदेवानं बाजूला ठेवायचं आणि मनामध्ये एकच विचार करायचा बस काहीही झालं किती असताना कष्ट झालं किती बी असताना समस्याला आपल्याला सामोरे जायची वेळ आली तरी पण हे बालक मात्र आपल्याला तिथपर्यंत पोहोचवलं पाहिजे या निर्धारानं या गोष्टीवरती वसुदेव ठाम आहे आणि या सगळ्या समस्याचा सामोरा करत वसुदेव असताना पुढे चढत आहेत देव पोटा येण्यासाठी कष्ट हे कोट्यान कोटी वार वचे शुक मुनी परीक्षितेला सांगतायत त्या काचाच्या घरामध्ये ए परीक्षिती तुला वाटतं काय भगवंत सहजासहजी जन्माला येतो किंवा भगवंत पोटी यायला किती कष्ट सहन करावे लागतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे ऐक ना त्यांचाच इतिहास मी तुझ्यापाशी कथन करतोय त्यांची शिस्त्री मी तुझ्यापाशी सांगतोय जरा ध्यान देऊन ऐक शुक मुनी राजा परीक्षितीला काचाच्या घरामध्ये भागवताच्या रूपानं कृष्ण जन्माची कथा सांगतायत परवा परवा तोई घेऊन वसुदेवा असो वसुदेवाने असताना या बाळाला वाच
वाचवण्यासाठी त्याला विचारच पक्का निर्धारच केलाय, जीवाची पर्वा करायचीच नाही आणि त्याला केलीच नाही. जीवाची पर्वा न करता तो असताना यमुनेच्या तीरावरती येऊन पोहोचलाय. यमुना असताना दुथडी भरून वाहतीये, भरून वाहतीये. आता ऐल तीरावर आपल्याला पहिल तीराला जायचंय, ही नदी पास करून आपल्याला पलीकडे जायचंय, गोकुळात जायचंय. आता हा प्रवास कसा करायचा? तरी पण असताना निर्धार केला माझ्या वसुदेवानं आणि या दुथड्या भरून वाहणाऱ्या यमुनेमध्ये मोठ्या निर्धाराने एक पाऊल किंवा ही नदी आपण असताना पायी परत पायी असताना पलीकडे जाऊ हा विश्वास मनामध्ये ठेवून वसुदेव त्या नदीमध्ये उतरलेला आहे. आणि मग यमुना नदी तर असताना दुथडपा वाहतीये, तिचं पाणी वर 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 यायला लागलेलं आहे. वसुदेव असताना एक 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 पाऊल असताना आता टाकतोय. वसुदेवाच्या गुडघ्याला पाणी लागलं, वसुदेवाच्या कमरेला पाणी लागलं, वसुदेवाच्या छातीला पाणी लागलं, वर टाचा करून वसुदेव चालायला लागला. भगवंताने आत बसलेल्या भगवंताने विचार केला की माझा बाप आज एका मोठ्या धर्मसंकटामध्ये आहे आणि आज तर याचं बरं वाईट झालं तर दुष्ण मला लागल्याशिवाय राहणार नाही. भगवंत जे काही टोपलीत बसले होते ना त्या भगवंताने असताना सहज त्या टोपलीतून पाय बाहेर काढला आणि टोपलीतून बाहेर पाय काढल्यानंतर काय परिणाम झाला? टोपलीतल्या पायापर्यंत असणारं पाणी वाढवलं, सहज भगवंताचं पहिल्यांदा दर्शन घेतलं. यमुना नदीनं भगवंताचं असणारं दर्शन घेतलं आणि आता मात्र वसुदेवाला वाट मोकळी करण्यासाठी ती यमुना नदी दुथरपा स्तरी मोकळी झाली आणि वसुदेव त्या नदीतून असणारं चालायला लागले. यमुनेने शेवटचं दर्शन माझ्या भगवंताचं घेतलं आणि वाट मोकळी करून दिली. वसुदेव असताना ती यमुना नदी पार करून गोकुळामध्ये येऊन पोहोचले. सगळं चाललंय मायबाप, हा रात्रीचा प्रसंग आहे, रात्रीचा प्रसंग आहे. अक्की असताना गोकुळ नदी दोदो दोदो पावसानं असताना झोडपून काढलेली आहे. सगळी लोक त्या गोकुळामधली असताना निद्रिस्त शांत झोपलेल्या अवस्थेमध्ये आणि त्याच वेळेस वसुदेव भगवंतांना घेऊन गोकुळ नगरीमध्ये पोहोचलेले आहेत. आणि मग वसुदेवानं गोकुळामध्ये जाऊन पोहोचले, नंदराजाच्या असणाऱ्या महालामध्ये जाऊन पोहोचले. जिथं असणारी वसुदेव यशोदा त्या अंतर्ग्रहामध्ये होती तिथपर्यंत असणाऱ्या भगवंताला घेऊन गेले. भगवंताला असताना तिथं ठेवलं आणि तिथली असणारी जी काही योगमाया आहे ती आपल्या सोबत घेतली आणि आता मात्र वसुदेव परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. आणि मग टोपलीमध्ये ती मुलगी घेतली, पुन्हा असताना वसुदेव परतीच्या प्रवासाला लागले. परत असताना त्या बंदीग्रहाच्या ठिकाणी येऊन पोहोचले. आतमध्ये ज्यावेळेस त्यांनी त्या बंदीग्रहामध्ये प्रवेश केला त्याच वेळेस जी काही आतापर्यंत उघडी झालेली दारं होती ना ती पुन्हा असणारी लागली आणि ती मुलगी त्या वसुदेव आणि देवकीच्या पुढे असणारं खेळायला लागली. काय करते ग्रंथकर्ते सांगतायत की
यशोदेच्या नंदाच्या घरामध्ये यशोदेच्या पोटी माया जन्मलेली होती, त्याच्यामुळे ती असणारी मायामध्ये गुंतल्यामुळं पोटी आपल्या मुलगा आलाय का मुलगी आली ही भानच असताना त्या यशोदेला राहिलं नाही असं ग्रंथकर्त्या सांगतायत. बालिका आली काय झालं, वा वा काय करते जागृत लोकडे प्रत्यक्षे. आणि ज्या वेळेस ते निरापराध बाळक ते मुलगी असतरे यशोदेकडून आणलेली मुलगी माझ्या असतऱ्या वसुदेवानं देवकीच्या पुढे ठेवली त्यावेळेस ती असतरी मुलगी रडायला लागली, त्या रडायला लागली. आणि जे काही रखवालदार होते त्यांच्यावरती नजर ठेवणारे जे काही सैनिक होतं ते मात्र असतं खडबडून जाग झालं. आणि आता खडबडून जाग होऊन ते सैनिक असतं काय करतंय, वा वा काही दूत असताना पळतच कंसाच्या दरबारात गेले. राजासाहेब राजासाहेब राजासाहेब, अरे म्हणजे झालं काय, काय झालं म्हणून काय सांगता, अहो तो आठवा 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 तुम्हाला जे पिसं लागलं होतं ना, तुम्हाला जो वेळ लागला होता ना, तेच आठवा अपत्य तुमच्या बहिणीच्या पोटी जन्माला आलंय. दूताकर्मी कंसाला बातमी समजली. दूतांकरवी कळलेली बातमी कौसाने ताबडतोब ऐकली, पहिला असताना गुंतला इतका गतीने आला त्याचे केस असताना भर 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 उडायला लागले. त्याला फक्त टार्गेट करायचं होतं, आठवा मारायचा होता. आणि अशा अवस्थेमध्ये ज्या ठिकाणी आपली बहीण आणि दाजी त्यांना बंदीखान्यामध्ये टाकली होते तिथपर्यंत येऊन खडग घेऊन असताना कौस पोचलेला आहे. आणि मग कंसाला तिथं आपल्या बहिणीला सांगितलं, ए देवकी ऐक असताना वसुदेवा ऐका दाजी, तुम्ही शब्दाला पक्का आहे, मी बी शब्दाला पक्का आहे. तुम्ही माझ्यापाशी असताना कथन केलं होतं जेवढे अपत्य माझ्या पोटी जन्माला येतील ती सर्व माझ्या स्वाधीन करताल. मग कुठे माझा दुश्मन, कुठे तुमचं ते बाळक, आणा ना माझ्या हस्तावर हत्ती स्वाधीन करा. त्याच वेळेस देवकीनं काय केलं, ते निरापराध बाळक आपल्या पदराच्या आत ठरलेला आहे. काय म्हणते काय काय पुत्र एक बहीण असतं आपल्या भावाला विनवणी करतीये, ए दादा आतापर्यंत माझी सहा निरापराध बाळक तू मारली रे बाळा. दादा एका बहिणीची तुला मागणी आहे, एका बहिणीची असणारी तुला विनंती आहे. माझी निरापराध बाळ मारून तुला काय मिळालं, देवकी आपल्या भावाला म्हणजे कौसाला बोलतीये. ऐक ना दादा, ए दादा आतापर्यंत मी तुला काहीच मारलं नाही. ज्या पद्धतीने तो निरापराध गर्भ आपल्या आईला म्हणतो ना, जन्मू दे ग आई मला जन्मू दे ग आई, मी जन्मण्याआधीच मला मारू नको आई. तो निरापराध गर्भ पोटातला आपल्या आईला म्हणतोय की आई मी असा कोणता अपराध केला आहे की तुम्हाला पोटामध्येच मारतीये, का तू असताना एवढी निर्दयी झाली. तशा पद्धतीने आमची देवकी माता सुद्धा आपल्या भावाला म्हणजे कंसाला म्हणतीये, अरे दादा आतापर्यंत तू सहा मारले रे बाळा, दादा सहा मारले, पण हा माझा जो सातवा आहे ना हा मुलीचा गर्भ आहे, ही असणारी मुलगी आहे. आणि ती मुलगी तुला असणारी कशी मारेल दादा, एवढं मला तू असणार मी माझी मागणी आहे, ही मागणी तू असणार मान्य कर आणि या बाळाला मारू नको, अशी देवकी आपल्या भावाला म्हणजे कंसाला बोलतीये. कन्या की पुत्र हे न जाणे काय करतोय, कंसाला मात्र
दया माया दगडाच्या अंतकरणाचा कौस त्याला देणं घेणं नाही. तो मुलगा आहे का मुलगी आहे त्याने ते असताना देवकी पसत तो बाळक असताना घेतलं, ती मुलगी असताना हिसकावून घेतली, हातामध्ये घेतलेली ती मुलगी घेऊन असताना कंस त्या बंदी शाळेच्या बाहेर आला आणि बाहेर येऊन आता कंस काय करतोय. काय झालं कंसानं ते नुकतंच जन्माला आलेलं बाळक घेतलं हातामध्ये, गर 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 फिरवायचं आणि शिळेवरती मारायचं असा भाव त्याच्या मनामध्ये होता. ते बाळक हातामध्ये घेतलं, वरून असताना गर गर फिरवायला लागला आणि आता शिळेवर आपटणार. त्याच वेळेस ते बाळक असताना तिच्या हातातून सुटलं, ते कंसाच्या हातातून सुटलं आणि आकाशामध्ये निघून गेलं. कंसाचे भयचकित होळीवरती पाहता कंसाच्या मनाच्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. अरे मी असताना हे बालक मानणार होतो, त्याने सहज वर पाहिलं तर अष्टभुजा धारण केलेली, हातामध्ये वेगवेगळे शस्त्र असणारी देवता आकाशामध्ये असणारी कंसानं पाहिली आणि ती देवता ती निरापराध मुलगी आकाशातून कंसाला काय म्हणते. वा वा तुला तुला ती मुलगी असताना आकाशातून कंसाला बोला लागली, ए कंसा तुला काय डोक्याचा भाग आहे का नाही, अरे तू मूर्ख आहे, तू मूर्ख आहे, अरे तुझं लागी वधी उपजला मजा आधी, अरे तुला मारणारा माझ्या आधी असताना तो जन्माला आलाय आणि तो सुरक्षित आहे. डोंट वरी, काळजी करू नको, तुला मारणारा असताना सुरक्षित आहे. अशी असताना ती मुलगी आकाशातून कंसाला बोलतीये, गेली अंतर्धाम वार वा असं तिने असताना कंसाला जाता जाता एक चांगला डोस दिला, एक नंबरचा डोस कोरोनाचा. पहिला असताना डोस दिला आणि अंतर्धाम असताना ती पावली. आता मात्र कंसाच्या डोक्यामध्ये तूप पेटली, आता मात्र काही खरं नाही. पुन्हा असताना चिंतेमध्ये कंस आता काय करतोय. तो असताना स्वतःच्या महालामध्ये गेला, ताबडतोब असतानी तातडीची मिटिंग बोलावली माझ्या कौसानं. सगळी असतानी अगल्यातली बगल्यातली नात्यातली गोठ्यातली आतातली कातळ्यातली पाहुण्यातली रवळ्यातली सगळी गोळा केली आणि सगळी गोळा करून कौस आता काय म्हणतोय. सभा बोलवली, सभा असताना तुडुंब भरली, प्रत्येक जण असणाऱ्या कंस त्यांना उद्देशन करतो, ऐका आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे खाल्लंय पिलंय, मी तुमचं पोषण केलंय, पण आता मात्र मी असणाऱ्या संकटामध्ये आहे, माझा अंतकाळ मला असताना जवळ दिसायला लागलाय, माझा असताना प्राण हरण करणारा मला मारणारा माझा दुष्ट या पृथ्वीवरती जन्माला आलाय, पण तो कुठे आहे कसा आहे हे मला हे मात्र मला माहिती नाही. तो आताच जन्माला आलाय असा सभेला उद्देशून कंस असताना बोलत आहे. वा वा प्रश्न कोण कोण मग कंसाला त्यांच्या पुढे प्रश्न उपस्थित केला. वैरी तर जन्मलाय, त्याचा तर जन्म झाला, पण कुठे काय त्याचा तपास नाही. त्याला आपल्याला मारायचंय, त्याला आपल्याला
संपवायचंय, त्याला अस्तर कायमचं आपल्यातून लांब लावायचंय. काय बरं आपल्याला युक्ती करता येईल, कोणती अस्तर प्रयत्न करता येईल असं सभेला उद्देशून कंसाला प्रश्न केल्यानंतर मंत्री दुष्ट आणि दुर्मती कंसाला काय म्हणते तुके बालवती तुके कंसाचे दोन प्रधान दुष्ट आणि दुर्मती नावाचे त्यांनी अस्तर कंसाला आधार द्यायचं काम केलं. राजासाहेब ओ राजासाहेब अहो दीड जमडीचं बाळक आहे, काय एवढे काळजी करताय, काय एवढे टेन्शन घेताय, अहो सोपा उपाय आहे ना, तुम्ही म्हणताय ना तो आत्ताच जन्माला आलाय, तुम्ही म्हणताय ना तो आत्ताच जन्म पावलाय, मग एक काम करू ना, आपली जी काही मथुरा आहे ना या मथुराच्या भोवताली जेवढी जेवढी असणारी लहान लहान आत्ता जन्माला आलेली दोन दिवसाची चार दिवसाची किंवा लहान लहान बाळं असतील ना ती सगळी मारून टाकू, असे दुष्ट आणि दुर्मती या दोन प्रधानांनी कंसाला उपाय सांगितला. पुन्हा असताना दुसऱ्याने एक आणखी अक्कल लढवली, ती म्हणजे असं बी असू शकत, तुझा जो शत्रू आहे तुझा जो दुश्मन आहे तो कदाचित असताना गोकुळामध्ये बी गेला असेल, तिथं बी असताना जन्माला आला असेल, मग तिसरा म्हणजे मग सोपं आहे ना, मग आता मथुरेची तर मारणारच आहेत आपण, मथुरेची तर मारणारच आहेत, मग गोकुळची बी असताना जन्माला आलेली बाळं मारू, अशी युक्ती प्रधानाच्या माध्यमातून राजा कंसाला सांगितली. ताबडतोब असताना कंसानं आज्ञा दिली त्या राक्षसांना, ए बाबांनो चला लागा कामाला, चांगल्या कामाला उशीर कशाला, जावा काही जण असताना या मथुरेच्या भोवताली फिरा, काही असताना सैन्य त्या गोकुळापर्यंत जाऊ द्या, तिथं गेल्यानंतर वाडा न वाडा वस्ती न वस्ती घर न घर ज्या पद्धतीनं तुम्ही आम्ही प्रचाराला फिरत होतो महाराज तशा पद्धतीनं प्रत्येकाच्या घरी जावा, प्रत्येकाच्या घरी जावा, त्यांचा धांदोळा घ्या, नावं नसली तरी नाही बोलवली तरी जाऊन बसा, त्यांचा चहा प्या, आग्रह करा, पण बालकं मात्र असणाऱ्या शोधून काढा, अशी असणारी गोकुळ गोकुळातल्या बालकांना मारायच्या संदर्भात कंस कंस असताना कुणाला तर राक्षसांना आज्ञा करतोय. दुष्ट मंत्री सगळं पटलं, कंसाला हे बोलणं सगळं पटलं आणि पटल्यानंतर कंसाने ताबडतोब आपले जे काही सेवक वर्ग आहेत त्यांना बोलून घेतलं, सांगितलं बाबांनो ही युक्ती हे नियोजन हे सगळं काटेकोरपणे आपल्याला यथा संघ पार पाडायचंय आणि माझ्या शत्रूला मारायचंय, कंस सेवकांना उद्देशून बोलतोय. मथुरा आणि गोकुळा एकच सांगतो, एकच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे तुमच्यासाठी, ऐका बाबांनो, जिथं कुठं मथुरेत किंवा असताना त्या गोकुळामध्ये जिथं कुठं बारकं बाळ दिसेल, नुकतं जन्माला आलेलं दोन दिवसाचं चार दिवसाचं बाळ दिसेल, त्याची विचारपूस करू नका, ते इथंपर्यंत घेऊन येऊ नका, दिसता क्षणी त्याला मारायचं, दिसता क्षणी त्या ठिकाणी त्याला मारायचं असं कंस सेवकांना आज्ञा करतोय. वा वा आणि मग कंसाला सांगितलेली ही आज्ञा शुक मुनी राजा परीक्षितीला कासाच्या घरात सांगतायत. ए परीक्षिती बघ किती असताना वाईट वृत्तीचा राजा कंस होता, ज्या बाळाचा आतापर्यंत काहीच अपराध नाही त्याला मारायची सरसकट बाळ मारायची आज्ञा त्यानं दिली आणि सर्व सेवक त्या बाळकाच्या शोधार्थ मथुरा आणि गोकुळाच्या दिशेने फिरायला लागले. आता गोकुळी काय झालं प्रताप काय झाली वा घरोघरी उठून गवळी
काय करते काय लागी आरंभिनी पुन्हा ग्रंथ करताना कथेला कलाटी दिली. कथा धारण सुरू झाली असताना गोकुळच्या ठिकाणची सूर्य उदय झाला. गोकुळातली सर्व जी मंडळी होती ना ती मंडळी असताना उठली, पहाटे असताना उठली, आपली जी काही दिनक्रम असेल ते दिनक्रम त्यांनी असताना चालू केला आणि दिनक्रम चालू करून गोकुळातली लोक गवळी लोक गायांच्या धारा काढायला लागली. अशा पद्धतीने गोकुळची अवस्था ग्रंथकर्ते वर्णन करतात. काय केलं चुंबना मग करोनी मंगल स्नान नंदाने यशोदाबी असताना उठले. त्यांनी ते असताना बालक पाहिलं, भगवंताला असताना डोळ्यामध्ये पाहिलं, डोळ्याला पाहिलेला भगवंत हृदयामध्ये साठवला. यशोदाने पुन्हा पुन्हा त्या बाळाला उचलून घ्यावं, हृदयाला लावावं, कडकडून असताना मिठ्या माराव्यात, पुन्हा पुन्हा त्याचं असताना चुंबन घ्यावं. अशा पद्धतीनं दोघांनी त्या बालकाचं स्वागत केलं, त्याला डोळ्यामध्ये टिपलं आणि सकाळी उठून त्या बालकाचं चुंबन घेतल्यानंतर त्याचं असताना दर्शन घेतल्यानंतर आपलं असताना स्नान संध्यादी कर्म आटोपलं आणि भरधरी वस्त्र अंगावरती परिधान करून नंद यशोदा काय करतायत चित्र विचित्र सजविले ध्वज पताका. ताबडतोब असणाऱ्या त्या गोकुळातली जे काही ब्राह्मण वर्ग आहे त्यांना आमंत्रित केलं. त्यांच्याकडून बाळामध्ये काही दोष आहेत का, बाळ जन्माला आलंय, कोणत्या तिथीवरती आलंय, कोणत्या नक्षत्रामध्ये आलंय हे सगळं काढलं. गोकुळातल्या लोकांना आनंदाची वार्ता सांगितली. त्यानं त्याच्यापाशी अरे माहिती आहे का तुला भगवंत असताना गोकुळामध्ये जन्माला आले. देवकीला वसुदेवा यशोदेला असताना पुत्र झालाय, यशोदेला पुत्र झालाय. प्रत्येक असताना वाऱ्यासारखी बातमी अख्ख्या असणाऱ्या गोकुळ नगरीमध्ये पसरली. गोकुळातल्या लोकांनी असणारी सडामार्जन अंगणामध्ये केलं, फुलांची आरास केली, गुड्या उभारल्या. अशा पद्धतीनं भगवंताचं स्वागत गोकुळामध्ये सुरू झालेलं आहे. आणि मग त्या आनंदाला पारावर नाही. किती आनंद ग्रंथकर्ते सांगतायत की गुड्या उभा केल्या, तोरणं असणाऱ्या बांधल्यात, गवळ्यांनी असणाऱ्या फेर धरलेत आणि फेर धरून त्यांनी नाच काम करायला सुरुवात केली. ते असणारे नाचायला लागले आणि नाचताना माझ्या भगवंताची स्तुती करतायत, भगवंताचं गुण गातायत. अशा पद्धतीनं आपल्या पद्धतीनं आनंद गोकुळातली लोक भगवंताच्या आगमनानंतर करतायत. भल्या प्रथा करी उठून गोपिका करी ती सला समजन अलंकार आणि मग गोकुळामध्ये जे काही असणाऱ्या पुढची तयारी तिथली असणाऱ्या महिला गोपिका असणाऱ्या उठल्या, उठून त्यांनी असणाऱ्या सडा मार्जन केल्या, अंगावरती असणारी भरधारी वस्त्र धारण केली, अलंकार असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे घातले आणि भगवंताच्या स्वागताची तयारी यथोचित त्या ठिकाणी असणारे गोकुळात